नमस्कार देशपांडे कुटुंबियांकडून आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। रोज आम्ही आपणासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो आणि जे काही ज्योतिष शास्त्राचं जे काही प्राथमिक नॉलेज आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। आमचा जो ज्योतिष विज्ञान चॅनल आहे तो आपण सबस्क्राइब करायचा आहे। आणि पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की राहू काळ कसा पाहावा आणि कोणकोणत्या वेळेला कोणकोणत्या वेळी राहू काळ असतो। आणि आज आपण पाहणार आहोत की राहू काळ आहे पण तरी पण आपल्याला घरातून बाहेर जाणं अपरिहार्य आहे, काही पर्याय नाही, जावंच लागतं, ते पाहून आपल्याला चालत नाही। तर अशा वेळेला आपण काय पर्याय करणार आहोत की जेणेकरून आपल्याला राहू काळाचा त्रास थोडा कमी होईल। तर आपण वळणार आहोत देशपांडे सरांच्याकडे। नमस्कार सर। नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण शिकलो होतो की राहू काळ कोणाला अनिष्ट जाणार आहे आणि कोणाला चांगला जाणार आहे। ज्यांना चांगला जाणार आहे त्यांचा काही प्रश्न नाही, पण ज्यांना अनिष्ट जाणार आहे, म्हणजे मी मागच्या वेळी सांगितलं होतं राहू कोणत्या राशीमध्ये असेल तर तो चांगला नसतो आणि कोणत्या राशीत असेल तर चांगला असतो। तर ज्यांना अनिष्ट जाणार आहे त्यांच्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ केलेला आहे आणि अगदी सोपे उपाय आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहे। अनिष्ट राहू काळ शुभ कसा करावा, म्हणजे जी वे अनिष्ट असते ते आपण शुभ कशी करू शकतो सोप्या सोप्या उपायाने। आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू चांगले नाही आहेत किंवा नीच राशीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा हे उपाय रोज केले तरी जे आपल्याला रोज करता येण्यासारखे आहेत ते आपण करावेत, म्हणजे आपल्याला राहूचा त्रास थोडासा कमी होईल। कारण हा पापग्रह आहे त्यामुळं त्याच्या परिहारार्थ आपण जर उपाय केले तर आपल्याला त्याचा त्रास हा नक्कीच कमी होऊ शकतो। आता सांगितलेले आहे की रविवारी दुपारी 4:30 ते 6 जर आपल्याला रविवारी 4:30 ते 6 महत्वाच्या कामासाठी आपल्या काही चांगल्या कामासाठी बाहेर पडायचं आहे, फक्त जाताना एकदा आरशात एक चेहरा पाहायचा आहे आणि अर्धदान दिवसातून एकदा सकाळी करायचं आहे। अर्धदान म्हणजे सूर्याला अर्ध द्यायचा आहे। एवढा सोपा उपाय जरी आपण केला तरी आपल्याला ही वेळ जी आहे 4:30 ते 6 ही वेळ आपल्याला चांगली जाऊ शकते। जी अनिष्ट जाणार होती ती आपल्याला चांगली जाईल। सोमवारी सकाळी 7:30 ते 9 कपाळावर चंदनाचा टिळा लावणे, सकाळी 7:30 ते 9 ही जर वेळ आपल्याला राहू काळाची चांगली जायची असेल तर आपण फक्त कपाळावरती चंदनाचा सोमवारी टिळा लावायचा आहे। या ही गोष्ट केल्यामुळे सोमवारचा जो राहू काळ आहे तो प्रत्येक व्यक्तीला चांगला जाऊ शकतो। मंगळवार दुपारी 3 ते 4:30 घणे खायचे, गणेशाचे दर्शन दर मंगळवारी घ्यायचं आहे। आता हे फक्त याच वेळी करायचं आहे का, असं काही नाहीये, आपण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतो, पण जर या दरम्यान जर ही गोष्ट केली तर ती जास्त फळाला आपल्याला मिळते। बुधवारी दुपारी 12 ते 3 गुळ खायचा आहे बुधवारी आणि विष्णू सहस्रनाम ऐकायचा आहे। पाठ बऱ्याच जणांना नसतो तर किमान आपण युट्यूब चॅनल वरती किंवा MP3 वरती आपण डाउनलोड करून रोज ऐक बुधवारी किमान बुधवारी आपण विष्णू सहस्रनाम ऐकायचं आहे। गुरुवार दुपारी 1:30 ते 3 दत्त दर्शन घ्यायचं आहे आणि मोहरीचे सेवन करायचं आहे। हे मोहरीचं सेवन म्हणजे कच्ची मोहरी खावी असं काही नाही, आपण भाजीमध्ये घालतो, फोडणी देतो, खास करून मग गुरुवारी काय करायचं वरून भाजीला फोडणी देऊन ती मोहरी आपण खायची आहे अशा पद्धतीने। हा पदार्थांचा प्रश्न आला म्हणून मॅडमने तुम्हाला सांगितलेला आहे। शुक्रवार सकाळी 10:30 ते 12 दही भात खायचा आहे दिवसभर, केव्हाही आपण सकाळ संध्याकाळ केव्हाही दही भात खायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टक ऐकायचं आहे आणि म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे। ऐकून ऐकून आपल्याला हे पाठ होतो सोपा आहे। त्यानंतर शनिवार सकाळी 9 ते 10:30 वावडिंग खायचं आहे आणि शनी स्तोत्र म्हणायचं आणि ऐकायचं सुद्धा आहे। तर एवढे छान सोपे उपाय केल्यावरती तुम्हाला हा जो राहू काळ आहे हा नक्की तुम्हाला चांगला जाणार हा आतापर्यंतचा अनुभव आहे। आम्ही जेव्हा हा सगळे व्हिडिओ करतो तेव्हा भरपूर एक दिवस अभ्यास करतो आणि लोकांना कुठले पर्याय चांगले देता येतील हा आम्ही
अभ्यास करून या ठिकाणी याच्यामध्ये सोपे अवघड पर्याय पण आहेत पण ते आम्ही आपणाला सुचवत नाही आहोत कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला फारच आपलं जीवन हे धकाधकीचं आहे. सध्या सगळ्यांनाच काम असतात, लवकर उठून ऑफिसला जावं लागतं, त्यामुळे जाता जाता आपण जे उपाय करू शकतो ते उपाय आम्ही आपणाला देत आहोत. कोणताही खर्चिक उपाय नाही आहे आणि कोणताही शरीराला त्रास होणारा असा सुद्धा यामध्ये उपाय नाही आहे. असाच आम्ही आता दर शनिवारी आम्ही चांगल्या पद्धतीचे नवीन नवीन विषय घेऊन येत आहोत. आता पुढील भागामध्ये आम्ही घेऊन येणार आहे तुमच्या पत्रिकेमध्ये वास्तूचं सुख आहे किंवा नाही. काहींना किती जरी कोणत्याही घरामध्ये राहायला गेलं तरी सुद्धा वास्तू सुख मिळत नाही आणि काहींची सगळ्यांची घर दक्षिणेकडे असतात पण त्यांना वास्तूचं सुख मिळतं. आणि एक आहे की आपल्याला चांगलं घर असून सुद्धा सारखं सारखं घर बदलावं असं वाटतं, आपल्याला त्याच्यामध्ये सुख मिळत नाही. तर या संदर्भात याची काय कारण असावी त्याचं उत्तर आम्ही पुढील भागामध्ये देणार आहोत. पण यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि व्ह्यू संपूर्ण स्टार पर्यंत तुम्ही पाहिला पाहिजे. आणि ज्योतिष शास्त्राचे क्लास पण आम्ही घेत आहोत, त्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन चालू करणार आहोत. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही नाव नोंदवायचं आहे आणि जे येऊ शकतात इथे कोल्हापूरमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ज्योतिष क्लास हे फिजिकली घेत आहोतच. आणि भरपूर जणांनी याचा आता लाभ घेतलेला आहे आणि आता दुसरी बॅच सुद्धा आमची उद्याच बाहेर पडणार आहे. तर मॅडम निरोप देतील. नमस्कार.